स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीष रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। तर आज मी इथे तुम्हाला साबुदाणा वडा कुरकुरीत क्रिस्पी आणि एकदम झणझणीत त्याचा तिखट कसा करायचा ते करून दाखवणार आहे। उपवासासाठीच करायचा तो पण सांगणार आहे आणि उपवासासाठी नसेल करायचं तर यामध्ये तुम्ही कोथिंबीर जिरे वगैरे वापरू शकता। काही काही जण उपवासाला जिरे वगैरे खातात। तर रेसिपी आपण चालू करूया। पण साबुदाणे वडे तुम्ही इथं दह्यासोबत खाऊ शकतात किंवा मग त्याच्यासोबत जी उपवासाची हिरवी चटणी आहे त्याची मी धिरड्यासोबत टाकलेली आहे उपवासाच्या धिरड्यासोबत, ती तशी तुम्ही करून खाऊ शकता। तर रेसिपी खूप छान आहे, टेस्टी आहे, बनवायला आपण चालू करूया। आणि साहित्य नेहमीचं नॉर्मल आहे। यापूर्वी मी लाल तिखटाचा साबुदाणा वडा पण टाकलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता। उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि साबुदाणा इथे भिजलेला घेतलेला आहे। स्वच्छ 3 पाण्याने धुऊन याला, तुम्हाला थोडंसं 1 इंच पाणी वर ठेवून याला भिजत घालायचं आहे। 2 ते 3 तासामध्ये साबुदाणा भिजून जातो। असं नसेल तुम्हाला जमत तर रात्रीच तुम्ही भिजू घालायचा, जर सकाळी करायचं असेल तर, आणि संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी भिजू घालायचा। त्यानंतर बटाटे मॅश करून ठेवायचे आहे आणि मिरच्या तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्यायचे आहे, किती तिखट तुम्हाला पाहिजे त्या। मी तिखट करणार आहे आणि लवंगी मिरच्या वापरल्या आहे। आणि मीठ तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे, सेंद्रिय मीठ पण तुम्ही जर उपवासाचं करत असाल तर वापरू शकता। आणि मिरच्या ज्या आहे त्या मिक्सरमधून आपल्याला याची थोडीशी भरड करून घ्यायची आहे जाडसर। आणि बटाटे पण इथे मॅश करून घेतलेलं आहे आणि मिक्सरला नुसती मिरचीची पेस्ट इथे करून ठेवली आहे। त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट जे मी पहिले दाखवलं होतं ते शेंगदाण्याचं कूट मी इथे शेंगदाणे भाजून व्यवस्थित त्याचं जाळसर कूट केलेलं आहे। आता मॅश केलेल्या बटाट्यामध्ये भिजलेला साबुदाणा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि मिरचीची तिखट जी मिरच्यांची पेस्ट केलेली आहे, भरड केलेली आहे, ती पण टाकायची आहे। चवीनुसार तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आहे, उपवासाचं मीठ तुम्ही वापरलं तर ते पण चालेल। आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कोट तुम्हाला दिसत असेल, मी शेंगदाणे काही काही असे एखादे 2 तुकडेच मोठे मोठे केलेले आहे, म्हणजे ते साबुदाणा वड्यामध्ये खाताना आणि तळल्यानंतर पण खूप छान क्रिस्पी लागतात। साबुदाणा वडे असे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतात, त्याच्यामुळे जास्त बारीक कूट केला तर तुमचं सगळं एकत्र लगदा होऊन जाईल आणि ते मग त्या क्रिस्पीने साबुदाण्याला राहणार नाही, नरम पडतील ते। ही एक टिप तुम्ही लक्षात ठेवा। आणि थोडंसं पाणी वापरणार आहे, मिरची ज्या भांड्यात फिरवली होती त्यामध्येच पाणी टाकलेलं आहे, म्हणजे तो तिखटपणा जो आहे तो पण परत आपल्याला पाणी वापरायचंच आहे म्हणून साबुदाण्यामध्ये मग येऊन जाईल। आणि चमच्याने वगैरे हे मिक्स होत नाही व्यवस्थित, त्यामुळे तुम्हाला हातानेच याला मिक्स करायचं आहे। आणि हाताची भरपूर आग होते हे थोड्या बराच वेळनंतर, त्यासाठी तुम्ही ग्लव्ज वगैरे घालून डेटॉलने हात वगैरे स्वच्छ धुऊन ग्लव्ज घातल्यानंतर तुम्ही मग ग्लव्ज घालून पण हे मळू शकता व्यवस्थित, म्हणजे मग हाताची बोटांची खूप आग होते ती होणार नाही, नाही तर मग पटकन तुम्ही नंतर पाण्याने हात धुऊन घ्यायचा। तर आता सगळं एकजीव इथे मी करून घेतलेलं आहे आणि आता याचा असा बाइंडिंग व्यवस्थित होती आहे, एक गोळा असा व्यवस्थित इथे बनतो आहे। हे तळण्यासाठी आता तयार झालेलं आहे। तळण्यासाठी आता इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे कढाईमध्ये। आणि आता वडे आपल्याला तेल गरम होस्तर आपण वडे करून घेऊया। 5-6 वडे एकदाच करून ठेवायचे आणि ते तळोस्तर मग दुसरे करून ठेवायचे। नेहमी मी अशीच पद्धत सांगते, म्हणजे मग पटपट होऊन जातात। आणि ज्यावेळेला ज्याला पाहिजे असेल त्याला तुम्ही हे गरम गरम करून देऊ शकता पीठ, असंच तुम्ही ज्याला जेव्हा पाहिजे तेव्हा असं पीठ तुम्ही ठेवून द्यायचं आहे। फ्रीजमध्ये नाही, बाहेरच जर जास्त वेळ ठेवायचं असेल तुम्हाला तर फ्रीजमधून तुम्ही काढल्यानंतर एक नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर मग साबुदाणा वडे तुम्ही करू शकता आणि पाहिजे तेव्हा गरम गरम करून देऊ शकता हे। आणि आता तुम्हाला जसा आकार हवा आहे, किती मोठे हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही याला वडे असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचे आहे। पातळ जाड तुम्हाला जसे हवे आहे तसे आकाराचे तुम्ही, मी थोडे मोठे करणार आहे आणि पतले करणार आहे, ते छान एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात। तर अशा प्रकारे आता साबुदाणे वडे इथे सगळे मी पाण्याचा हात लावून इथे करून घेणार आहे। जर तुमचे बटाटे कमी पडले तर तुमची बाइंडिंग बिलकुल होणार नाही, साबुदाणे वडे तुमची नीट बनणार नाही, तेलामध्ये टाकल्यावर तुटून जातील। त्यामुळे बटाटे एक वेळ साबुदाणा कमी थोडं असलेलं चालतं आणि शेंगदाण्याचं कूट पण कमी चालतं, पण बटाटे तुमचे प्रमाणात पडलेले पाहिजे। आणि आता तयार केलेले साबुदाणे वडे आता इथे तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित, त्यामध्ये टाकून जेवढे तुमचे तेल कढईमध्ये बसतील तेवढे तळून घ्यायचे आहे व्यवस्थित, एकदम गोल्डन ब्राऊन रंगाचे होस्तर याला दोन्ही बाजूने। आणि यासोबत तुम्ही हिरवी चटणी करू शकता शेंगदाण्याची, किंवा जशी मी भगरीचे दिरडे, माझे खूप जणांना रेसिपी आवडली आहे, खूप व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ, अजूनही तुम्ही कोणी पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा, उपवासाची एकदम छान रेसिपी आहे। त्याचबरोबर साबुदाणा कबाब पण मी टाकलेले आहे, बऱ्याच उपवासाच्या रेसिपी टाकल्या आहे। तर त्या भगरीच्या दिरड्याच्या रेसिपीमध्ये मी हिरवी चटणी टाकलेली आहे उपवासाची, ती पण तुम्ही खाऊ शकता, किंवा शेंगदाण्याची किंवा ओल्या नारळाची पण तुम्ही चटणी याच्यासोबत करून खाऊ शकता, एकदम छान लागते। तर साबुदाणे वडे तुम्ही बघितले असतील एकदम छान गोल्डन रंगाचे तळून झालेले आहेत आणि टाकल्यानंतर याला लगेच तुम्ही हलवायचं नाही आहे, जे आता खाली बसलेले आहे तेलामध्ये टाकल्यानंतर ते जसे तळून झाल्यावर ॲटोमॅटिकच ते वरती तरंगायला लागतात, त्यानंतर तुम्ही त्याला व्यवस्थित पलटी करून दोन्ही बाजूनी याला
व्यवस्थित गोल्डन ब्राउन रंगाचं होईस्तोवर क्रिस्पी असं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवर एकदम तळायचं नाही आहे, मीडियम हाय लो फ्लेमवर याला, मीडियम लो फ्लेमवर याला तुम्हाला तळून घ्यायचं आहे. म्हणजे आतमध्येपर्यंत पूर्ण ते व्यवस्थित शिजल्या जातात, तळल्या जातात, कच्चं राहत नाही मध्ये वडा, आणि बाहेरून नुसता शिजतो आणि मध्ये कच्चा राहतो असं होत नाही. व्यवस्थित याला मीडियम फ्लेमवर तुम्हाला तळून घ्यायचं आहे. तर मस्त शाबुदाणे वडे आता इथे गरम गरम बनवून तयार आहे. आम्हाला तर हे थंड दह्यासोबत आवडतात. दही कसं बनवलं ते मी सांगते. दही नॉर्मल घेतलेलं आहे फेटून. तुम्हाला जेवढं दही हवं असेल तेवढं दही तुम्ही फेटून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये फक्त थोडंसं मीठ आणि साखर टाकून त्याला फेटून घ्यायचं आहे. वरतून मग जिरा पावडर तुम्हाला चालत असेल उपवासाला तर तुम्ही जिरा पावडर खाऊ शकता. आम्ही असंच केले होते, उपवासाला केले नव्हते, म्हणून जिरा पावडर लाल तिखट तुम्हाला दह्यावर टाकून खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. तर आता साबुदाणे वडे इथे बनवून तयार झालेले आहे सगळे. जसे लागेल तसे तुम्ही बनवून घ्यायचे, जसे मी पण आता जसे लागेल तसेच बनवून देणार आहे गरम गरम. फक्त एवढं की ते आपल्यालाच किचनमध्ये उभं राहून काम करावं लागतं, पण बाकीच्यांना मग गरम गरम खायला मिळतं जर आपण काम केलं तर. तर अशा प्रकारे प्लेटिंग करून घेऊया आपण साबुदाणे वडे. बघू शकता तुम्ही क्रिस्पी कुरकुरीत तुमचे मध्ये मध्ये मोठे शेंगदाणे ठेवले ते खूप छान लागतात. आणि हे सगळं प्रमाण तुम्ही तुमच्या साबुदाण्याचा अंदाज म्हणून प्रमाण दिलेलं नाही आहे. जेवढा तुमचा साबुदाणा तसे बटाटे आणि शेंगदाण्याचं कुठाचं प्रमाण तुम्ही अंदाजाने वापरायचं आहे. दही मी फेटून ठेवलं होतं साखर मीठ टाकून, आणि त्याच्यावर जिरा पावडर टाकलेली आहे. मस्त असे गरम गरम साबुदाण्यामुळे हिरव्या मिरचीचे खूप छान लागतात, लाल तिखटाचे पण खूप छान लागतात, पण मला जास्त हिरव्या मिरचीचे आवडतात. तर दोन्ही प्रकार मी टाकलेले आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही उपवासाच्या प्लेलिस्टमध्ये बघू शकतात. साबुदाणे वड्याची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की एक थम्सअप द्या, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. तर भेटूया पुढच्या एक छान छान नवीन अशा वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.